की 16 तारखेला जे महाविकास आघाडीच्या माध्यमातून जे वज्रमूट नावाची जी सभा होणार आहे त्या सभेमध्ये उद्धव ठाकरे, अजित पवार, आमचे काँग्रेस पक्षाचे नेते नाना पटोले या मोठ्या नेत्यांची सभा तिथे होणार आहे। आणि मला पूर्ण विश्वास आहे की नागपूरमध्ये KDK कॉलेजच्या पुढे जे दर्शन कॉलेजमध्ये जे मैदान आहे त्या मैदानामध्ये लाखोच्या संख्येमध्ये लोक येतील आणि सक्सेस झालेली मीटिंग तुम्हाला दिसेल हे 16 तारखेला तुम्हाला सगळ्यांना दिसेल असं मला वाटतं। काय परिवर्तन होऊ शकतो या सभेनंतर? नाही, परिवर्तन बघा, गेल्या 2-3 निवडणुकामध्ये म्हणजे आपण पदवीधर म्हणू शकतो आहे, शिक्षण मतदारसंघ असेल आहे, जिल्हा परिषद निवडणूक असेल आहे, आपल्या पोटनिवडणुका ज्या झाल्या आहे पुण्याच्या वगैरे, या म्हणजे तुम्ही बघितलं असेल आहे की महाविकास आघाडीचे जिथे जिथे उमेदवार होते त्या प्रत्येक ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आलेले आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की गेल्या ह्या 2-3 वर्षामध्ये महाविकास आघाडी एक चांगल्या मोठ्या प्रमाणामध्ये एकत्र येऊन काम करतात आहे आणि त्यामुळे येणाऱ्या भविष्यामध्ये ज्या काही निवडणुका असेल, लोकसभा असेल, विधानसभा किंवा स्थानिक स्वराज्य निवडणुका असेल, महाविकास आघाडीचे उमेदवार निश्चितपणे निवडून येईल आणि सत्तेमध्ये येईल असा मला विश्वास आहे। दक्षिण नागपुरातून काँग्रेसचे किती कार्यकर्ते उपस्थित राहणार आहे, काही आकडा? हे बघा, 16 तारखेला जे माझी जी तयारी आणि एकंदरीत महाविकास आघाडीचे जे दक्षिण नागपुरामध्ये जे कार्यकर्ते आहे, एक माझा अंदाज आहे जवळपास 10-15 हजार लोक तिथे जमा होतील दक्षिण नागपुराच्या माध्यमातून असा मोठा मला विश्वास आहे।